फरार असलेले परमबीर सिंग अखेर जबाब देण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर हजर झाले. कांदिवली क्राइम ब्रांच पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग दाखल झाले. मुंबईच्या कांदिवलीतील व्यावसायिक विमल अग्रवाल यांनी खंडणीबाबत तक्रार केली होती. त्यात परमबीर सिंग हे आरोपी आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग उद्या चांदीवाल आयोगासमोर हजर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिलेत, त्यामुळे परमबीर यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र परमबीर आयोगासमोर हजर झाले नाहीत तर मात्र पुन्हा वॉरंट काढलं जाईल. ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह एकूण 28 जणांवर ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण या प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यानं बुधवारी आरोपी परवीन शेखला जामीन मिळाला. 60 दिवसाच्या मुदतीत आरोपपत्र दाखल न केल्यानं त्याला जामीन मिळालाय. दरम्यान ठाणे पोलीस परमबीर आणि त्याच्या साथीदारांना वाचवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फिर्यादी सोनू जलान यांनी केलाय. चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेची सुनावणी झाली. सुनावणीचा हा चौथा दिवस होता. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पी एस संजीव पलांडे यांचे वकील शेखर जगताप यांचीही उलट तपासणी करण्यात आली. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टिलिनो दुपारी 1 वाजता सचिन वाझे यांची उलट तपासणी करणार आहेत. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचरमध्ये आयकर विभागानं मोठी कारवाई केली. आयटी विभागानं उद्योजक देवेंद्र शाह यांच्या उद्योग व्यवसायांसह घरावर छापे मारले. पराग मिल्क उद्योग समूहाचीही आयकर विभाग चौकशी करत आहे अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीये. पराग मिल्क गोवर्धन उद्योग समूहाचं दूध उत्पादनात जगभर जाळं पसरलंय. जमीन हडपण्यासाठी गावगुंडांकडनं महिला आणि मुलीला मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील सूसमधील हा धक्कादायक प्रकार आहे. 22 तारखेला शेतात जाऊन गावगुंडांनी मारहाण केली. मारहाणीची ही सगळी घटना मोबाईलमध्ये चित्रित झाली आहे. गंभीर म्हणजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तरीही आरोपी अजूनही मोकाट आहेत. महिला शेतकरी जमीन खरेदी करू देत नसल्यानं गावगुंडांनी तिला मारहाण केली आहे. नाशिकातील घडलेल्या कौमार्य चाचणी प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानं घेतली आहे. या प्रकरणाबाबत साधार स्पष्टीकरण करणारा सद्यस्थिती दर्शक अहवाल सादर करा असे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना दिलेत. त्र्यंबकेश्वरमधल्या एका रिसॉर्टमध्ये डॉक्टर वधूची कौमार्य चाचणी झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. नागपूर परिसरात पहाटेच्या सुमारास 3 ते 4 मारेकऱ्यांनी सुनील जवादे या सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला केला. मारेकऱ्यांनी आधी त्याच्या डोळ्यात मिरचीपूट टाकली. सुनील जवादे यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला, मात्र मारेकऱ्यांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. हल्लेखोर अल्पवयीन असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताहाराबादमध्ये ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरमधून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपानं चर्चेत आलेली ही ग्रामपंचायत यामुळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल प्रशासनाकडे जमा करण्यात आला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे वाघाच्या दातांसह नखांची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वनविभागाच्या पथकानं सापळा रचत नागपूर जिल्ह्यातील उमरेड बसस्थानक परिसरात अटक केली आहे. नागपूर वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. ताराचंद्र महादेव, नेवारे, दिनेश कवटू, कुंभल, अजय राजूजी भानारकर, प्रेमचंद वाघाडे आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष राजू कुळमेथे अशी आरोपींची नावं आहेत. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. अवसरी बुद्रुक इथं या बिबट्यानं दहशत माजवली होती. अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडल्यानंतर नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. त्यानंतर वनविभागानं सापळा लावत या बिबट्याला जेरबंद केलं. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मध्य प्रदेशच्या सीमेवर कारवाई करत गुटखा जप्त केलाय. या कारवाईत 18,50,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलाय. गव्हाच्या पोत्या अडून गुटख्याची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी अजित वाहिद शेख आणि अक्रम शब्बीर अली या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
वडिलांनी चुकून आपल्याच मुलावर गाडी घातली आणि कारखाली चिरडून 4 वर्षांच्या चिमुरड्याचा अंत झाला. हैदराबादमधल्या एल्वी नगर इथली ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. खेळताना मुलगा वडिलांच्या गाडीखाली आला. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. गोंदियातील प्रयास एंटरटेनमेंट आणि मुंबईतील फॅशन हबनं आयोजित केलेल्या फॅशन शो आणि नृत्य स्पर्धेत गोंदियातील 5 कलाकारांनी पहिला क्रमांक पटकावलाय. स्पर्धेत देशातील 1300 कलाकार सहभागी झाले होते. गोंदियातल्या आदिवासी बहुल आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या कलाकारांनी त्यांच्यावरही मात केली. जिंकलेल्या कलाकारांना पाखी चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. यवतमाळ शहरालगत असलेल्या प्रयास वन इथं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पंचवटी लोकार्पण आणि जैविक खत प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या पंचवटीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळ, बेल, वड, आवळा आणि औदुंबर अशा 75 वृक्षांचं रोपण करण्यात आलं. 25 एकर वनजमिनीवर 10,000 वृक्ष लागवडीचं लक्ष ठेवून प्रयास वन निर्मितीची सुरुवात झाली. यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते कोविडमुळे कर्तापुरुष गमावलेल्या बचत गटातील 34 महिला आणि 10 मुलांना मदतीचे धनादेश वाटण्यात आले. यवतमाळमध्ये कोरोनामुळे दोन्ही पालक दगावलेली 10 मुलं आहेत तर एक पालक दगावलेली 451 मुलं आहेत. त्यापैकी 397 मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. पहिल्यांदाच देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक झाली आहे. नकोशी असलेली ती आता हवीशी झाली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिलांची संख्या देशात वाढली आहे. 1,000 पुरुषांमागे 1,020 इतकी स्त्रियांची संख्या झाली आहे. आणखी एक चांगली बातमी म्हणजे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर देखील सुधारलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे अमरावतीमध्ये तलाठ्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिलाय. व्ही भगत असं या तलाठ्याचं नाव आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या पिंपळगाव बैन्नाई या गावच्या तलाठ्यानं तलाठी कार्यालयात एका महिलेला आणलं. तसंच 5 मित्रांसह दारू पिऊन महिलेशी अश्लील चाळे केले. ग्रामस्थांनी या तलाठ्याला रंगेहात पकडलं. यावेळी त्याचे 3 साथीदार पळून गेले. तलाठ्यासह दोघांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात सापाची एक दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. कॅस्ट्रो कोरल स्नेक म्हणजेच पोवळा साप असं या सापाचं नाव आहे. तुळस या गावात हा साप आढळला. अत्यंत विषारी प्रजातींमध्ये तो मोडला जातो. दगड पालापाचोळ्याखाली तो आढळतो. लहान बेडूक सरडे पाली गांडूळ हे त्याचं खाद्य आहे. डोक्यावर केशरी रंगाचा पट्टा हे या सापाचं वैशिष्ट्य आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत आपल्याला पाडण्यात पूर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचाच हात आहे. त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केल्याचा थेट आरोप शशिकांत शिंदेंनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादीतूनच विरोधकांना मदत होते याची खंत शिंदेंनी बोलून दाखवली. यावेळी त्यांचा रोख रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होता. जाती धर्माचे दगड भिरकावण्यासाठी नसतात तर ते इतिहास रचण्यासाठी असतात असं विधान केलंय राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी. काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलींबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सांगलीत आयोजित किल्ले स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अमोल कोल्हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रोत्साहनपर भत्ता मिळावा या मागणीसाठी अशा स्वयंसेविकांनी नाशिक जिल्ह्यातल्या